शेतकरी मित्रांनो नमस्कार अखेर पावसाची प्रतीक्षा संपली असून आता पडणार दो दो पाऊस एक जुलै ते पाच जुलैपर्यंत हवामान कोरडे गेले असून पण स्थानिक वातावरण तयार होऊन कोरडे हवामान सांगितले तर तुरळक भागात दुपारपर्यंत अर्ध्या तासाचा पाऊस होतो असं या ठिकाणी शेतकऱ्यांचे लाडके हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डग पाटील यांनी सांगितले आहे राज्यात सहा जुलैपासून सर्वदूर पाऊस कुठे मुसळधार तर कुठे वावणी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाऊस या नऊ दिवसामध्ये दररोज बाग बदलत पडणार आहे या पावसावर राहिलेली पेरणी होऊन शेतकऱ्यांनी सतर्क रहावे व स्वतःची पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी असं पंजाबराव ढग पाटील यांनी सांगितलं आहे तर पूर्व विदर्भ मराठवाडा पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या सर्व विभागामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडेल व राहिलेली पेरणी या ठिकाणी पूर्ण होणार आहे गेले काही दिवस नुसते आकाशात ढग दाटून येतो तसेच भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विट करून येत्या पाच दिवसात महाराष्ट्रातील हवामान अंदाजाची स्थिती काय राहणार याविषयी माहिती दिली आहे यावर्षी मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात अगदी वेळेवर अगोदर सुरू झाला जून महिन्यात सुरवातीच्या पंधरवाड्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे मात्र नंतर पावसानं चांगली दांडी मारले असून काही शेतकऱ्यांनी सुरतीच्या पावसावरच पेरणी देखील केली आहे मात्र राज्यातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे भारतीय हवामान विभागानं राज्यात मान्सून आठ ते नऊ जुलैनंतर सक्रिय होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे दरम्यान भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विट करून येणाऱ्या पाच दिवसात महाराष्ट्र हवामान अंदाज आणि स्थिती काय असेल याबद्दल ट्विटवर ट्विट करून माहिती दिली आहे भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसासाठी महाराष्ट्र हवामान अंदाज जारी केला या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भीय जोरदार पाऊस सात आठ आणि आठ जुलैनंतर रोजी हजेरी लावणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर राज्यात कोटे पडेल पाऊस हवामान विभागानं महाराष्ट्र राज्यातील काही भागात सात आणि आठ जुलैला पाऊस हजेरी लावेल असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला आहे त्या अंदाजानुसार पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी नांदेड हिंगोली नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात चांगला पाऊस होऊ शकतो तसेच पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे गेल्या आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाची सिंधुदुर्गात सकाळपासून संतधार सुरू असून किनारपट्टीच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे मालवण कुडाळ आणि सावंतवाडीत दरमदान दमदार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे गेल्या काही दिवस पावसाने काही प्रमाणात दडी मारली असून मात्र आज सकाळपासून हवामानात दडी मारली आहे मात्र आज सकाळपासून चांगला पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी पाचले साचले आहे त्यामुळे शेतकरी आनंदात आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि अशाच प्रकारचे हवामान आणि शेतीविषयक माहिती दररोज मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला सुद्धा प्रेस करा